कोल्हापूरच्या मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पातील एक बंधारा रात्रीत वाहून गेला. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू देखील झालाय. अनेक जनावरं मेली आहेत. गळती लागलेलं हे निकृष्ट दर्जाचे बंधारे लोकांच्या जीवावर कसे उठले त्याचा हा रिपोर्ट. कोल्हापुरातला मेघोली बंधारा फुटला. नवले गावात जलप्रलय, महिलेचा मृत्यू. निकृष्ट बांधकाम उठलं गावकऱ्यांच्या जीवावर. कोल्हापूरच्या मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पाचं हे थरकाप उडवणारं दृश्य. रात्रीच्या अंधारात हा बंधारा फुटला. 50 मीटर लांबीची भिंत तुटली. या जलप्रलयात नवले गावातले 5 जण वाहून गेले. त्यापैकी 4 जणांना कसबस वाचवण्यात यश आलं, तर जिजाबाई मोहिते नावाच्या 55 वर्षांच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक मुकी जनावरं पाण्यात वाहून गेली. गारगोटी वेसरडे मार्गावरील वेंगरुळ ओढ्यावरील पूलही पाण्याच्या प्रवाहानं तुटला. तब्बल 400 एकरहून अधिक जमीन पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज आहे. त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. रात्री संवादाच्या दरम्यान ज्यावेळी मोठा आवाज झाला, त्यानंतर लोकांना काहीतरी घडलं किंवा भूकंप झाल्यासारखे अशी जमिनी हादरल्यासारखं झालंय. त्यानंतर पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की नदी काठची लोक होती ते सैराबैरा व्हायला जिकडे तिकडे पळापळी चालू झाली. 3 म्हशी आणि 1 बैल महित झाला आणि 1 लेडीज अशी एकूण 4 महित झालीत. त्यापैकी 4 जण वाचवायला जे गेले होते ते पण पाण्यामध्ये प्रवाहित झाले. ते झाडावर चढून बसल्यामुळे ते त्यांना पण सुखरूप बाहेर काढण्यात आले. मेघोली प्रकल्पाला लागलेली गळती काढण्याची विनंती ग्रामस्थांनी वारंवार केली, मात्र जलसंपदा विभागानं त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता केली जाते. या धरणाच्या सदोष कामाबद्दलची किंवा गळती लागली याच्याबद्दल उपाययोजना केली नसल्याबद्दल याची सखोल चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई होण्याची नितांत गरज आहे. या दुर्घटनेवर थातुरमातुर उत्तरं देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न आता जलसंपदा अधिकाऱ्यांनी सुरू केलाय. मुख्य धरणामधून गळती असं कुठे अपॅरंटली आपल्याला दिसलेलं नाही आहे. मात्र काही टो ड्रेनमध्ये पाणी असणं वगैरे ह्या म्हणजे ज्या नॉर्मल गोष्टी आहेत त्या आपण ऑब्झर्व केल्या, परंतु हे अनपेक्षितपणे रात्री 10-11 दरम्यान जे झालेलं आहे तर ते त्याचं असेसमेंट यापूर्वी कधी म्हणजे निदर्शनास आलं नाही. कोकणातल्या तिवरे धरण परिसरात असंच एका रात्री होत्याचं नव्हतं झालं. आता मेघोली बंधारा वाहून गेला. अशा दुर्घटनांकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. खर तर अशा प्रकारची अनेक लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत ज्यांना गळती आहे, पण सरकार ही गळती काढण्याकडे दुर्लक्ष का करते अशा प्रकारचा सवाल या दुर्घटनेच्या निमित्तानं आपण उपस्थित करू शकतो. कॅमेरामन ओंकार केशव, प्रताप नाईक, झी मीडिया, भुदरगड, कोल्हापूर. विकासाचा ध्यास म्हणजे 24 तास.